जय हिंद। देवयानी द दीर्घिका या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे। जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण? पर्याय एक आहे न्यायमूर्ती रानडे, पर्याय दोन आगरकर, पर्याय तीन भाऊराव पाटील आणि पर्याय चार महात्मा फुले। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, महात्मा फुले। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा जगातील सर्वात लहान महासागर आहे। पर्याय एक आर्क्टिक, पर्याय दोन अटलांटिक, पर्याय तीन बंगालचा उपसागर आणि पर्याय चार हिंदी। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, आर्क्टिक महासागर। पुढचा प्रश्न आहे, रघुजी भोसलेला बंगाल, बिहार व ओडिसा प्रांतांच्या चौथाई वसुलीचे अधिकार कोणी दिले होते? पर्याय एक आहे संभाजी महाराज, पर्याय दोन शाहू महाराज, पर्याय तीन शहाजीराजे आणि पर्याय चार आदिलशहा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, शाहू महाराज। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींची निवड करताना टिंबटिंब सदस्यांना भाग घेता येत नाही। पर्याय एक राज्यसभा, पर्याय दोन लोकसभा, पर्याय तीन विधान परिषद आणि पर्याय चार विधानसभा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, विधान परिषद। पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम कुणी केले? पर्याय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय दोन पंडित नेहरू, पर्याय तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पर्याय चार बी एन राव। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी स्वतःभोवती किती अंशात फिरते? पर्याय एक 360 अंश, पर्याय दोन 180 अंश, पर्याय तीन 270 अंश आणि पर्याय चार 90 अंश। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, 360 अंश। पुढचा प्रश्न आहे, वायुदाब मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणते? पर्याय एक आहे किलोमीटर, पर्याय दोन मिलीग्रॅम, पर्याय तीन मिलीमीटर आणि पर्याय चार मिलीबार। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, मिलीबार। पुढचा प्रश्न आहे, कच्छ टिंबटिंब या भौगोलिक नावाने ओळखला जातो? पर्याय एक खाडी, पर्याय दोन सरोवर, पर्याय तीन आखात आणि पर्याय चार पठार। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, आखात। पुढचा प्रश्न आहे, शिवरायांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय एक पुरंदर, पर्याय दोन रायगड, पर्याय तीन राजगड, पर्याय चार विशालगड। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, रायगड। पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी टिंबटिंब यांची सचिव म्हणून नेमणूक केली? पर्याय एक हंबीरराव मोहिते, पर्याय दोन मोरेश्वर पंडितराव, पर्याय तीन अण्णाजी दत्तो आणि पर्याय चार रामचंद्र टिंबक डबीर। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, अण्णाजी दत्तो। धन्यवाद। जय हिंद।